हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय दुसरा। अध्यायाचं नाव आहे सांख्य योग। आपले 45 पर्यंत श्लोक वाचून झालेत आणि आज आपण 46व्या श्लोकापासून वाचायला सुरुवात करणार आहोत। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। श्लोक वाचूया। यावानार्थ उदपाने सर्वतः संप्लुत उदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः। लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात। त्याप्रमाणे ज्याला वेदांमागचा हेतू माहीत आहे, त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात। तर भगवंत अर्जुनाला उपदेश देत पुढे म्हणत आहेत, आधी तर सांगितलं 45 मध्ये की वेद आहेत ते प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचं विवेचन करतात वगैरे, आणि तू निस्त्रय गुण्य 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, द्वंद्वातून मुक्त हो, लाभ रक्षण यांच्या काळजीतून मुक्त हो, आत्मपरायण हो, हे सांगितल्यावर एक उदाहरण भगवंत देत आहेत। लहान विहिरीद्वारे जी कार्य होऊ शकतात, ती कार्य ती मोठ्या जलाशयापासून त्वरित होऊ शकतात। तसच ज्याला वेदांच्या मागचा वेद काय सांगतायत, वेदांच्या मागचा हेतू काय आहे, कशासाठी वेद दिले, ते सगळा ज्याला हेतू माहिती आहे, असा जो ज्ञानी मनुष्य आहे तो त्याला काय आहे, वेदांशी संबंधित असलेली सगळी कार्य आहेत ती सहजपणे प्राप्त होतात। तर बलदेव श्रील बलदेव विद्याभूषण यासाठी त्यांची जी गीताभूषण टीका आहे भगवद्गीतेवरचं संस्कृत तात्पर्य, त्यामध्ये ते या श्लोकासाठी काही समजवत आहेत। तर काही मी नोट्स काढल्यात, त्या सांगते तुम्हाला। तर श्रील बलदेव विद्याभूषण आहेत, ते आपल्या हे 2.46 या श्लोकाचं श्लोक हा समजवताना म्हणतायत की आधीच्या श्लोकामध्ये भगवंतानी काय सांगितलं की अर्जुनाला भगवंत उपदेश देताना म्हटले की तू वेदांचं अध्ययन कर आणि तुला निस्त्रैगुण्य व्हायचं आहे, म्हणजे हे जे वेद आहेत त्याचा अभ्यास करून जे 3 गुण आहेत त्याच्या पलीकडे जायचं आहे। तर मग वेद आहेत ते किती आहेत, प्रचंड विस्तार पूर्ण आहेत, जसं इथे प्रचंड जलाशयाची उपमा दिली आहे तसे। तर मग त्यातला कोणता भाग अभ्यास करायचा जेणेकरून अर्जुन हा निस्त्रैगुण्य होऊ शकतो। आणि इतके अनेक अनेक श्लोक या वेदांमध्ये आहेत, जर आपण वेद वाचायला बसलो तर प्रचंड वेळ जाणार आहे, आणि इतके त्याच्यातले वेदांमधले श्लोक आहेत ते गूढ आहेत, कठीण आहेत, आणि मनुष्य भरकटून जाऊ शकतो। तर बलदेव विद्याभूषण म्हणतात की हे सगळे आत्ता मी जे मांडलेत विचार, ते जर अर्जुनाला प्रश्न पडले की असं असं आहे, वेद एवढे प्रचंड आहेत, मी कुठचा भाग वाचू हे भगवंता, असं जर त्यांनी विचारलं, 2.45 श्लोक ऐकल्यावर जर अर्जुनाने असे भगवंतांना प्रश्न विचारले तर भगवंतांनी काय उत्तर दिलं असतं, हा 46वा श्लोक हे उत्तर भगवंतांनी दिलं असतं। भगवंत काय म्हणतायत या श्लोकामध्ये की एक मोठं जलाशय आहे, त्यातून एखादा व्यक्ती तितक्याच पाण्याचा वापर करेल जितकं त्याला आवश्यक आहे। जसं काय मनुष्याला पाण्याचा वापरासाठी लागतं, म्हणजे पाणी कशासाठी लागतं, स्नानासाठी लागतं, स्वयंपाकासाठी लागतं, पिण्यासाठी लागतं, काही गरजांसाठी लागतं, तर असा हा मनुष्य संपूर्ण सरोवराचा काही वापर करत नाही। तर तसंच म्हटलेलं आहे की हे जे वेदांचा आणि उपनिषदांचा अभ्यास करतो जेव्हा व्यक्ती, तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे,
त्यातले केवळ जे आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सहाय्यक असलेलं ज्ञान आहे तेच वेदांमधून ग्रहण केलं पाहिजे. तर हे सांगणारे शब्द आहेत. इथे जर तुम्ही दुसऱ्या ओळीतले शेवटचे शब्द बघितले, ब्राह्मणस्य, आणि त्यांनी काय केलं पाहिजे, तेवढंच ज्ञान, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठीच ज्ञान घेतलं पाहिजे आणि त्या व्यक्तीने आत्मज्ञानासाठी इच्छुक असलं पाहिजे. तर असा हा जो व्यक्ती आहे, वेदांमध्ये तर अनेक अनेक विषयांची चर्चा आहे, पण ह्यांनी वेदांचा अभ्यास करताना चाणाक्ष राहिलं पाहिजे आणि आपल्याला आवश्यक आहे तेच फक्त त्यांनी उचललं पाहिजे. तर यासाठी समजावलं जातं की जसं वेदांमध्ये अनेक विषयांवर चर्चा आहे, ज्ञान आहे, जसं धनुर्वेद आहे, आयुर्वेद आहे, असे बरेच गोष्टी आहेत त्यात. तर मग आता आपल्यासारखा व्यक्ती आहे ज्याला ह्या वैदिक शास्त्रातनं ज्ञान घ्यायचंय, मग आपल्यासारख्या व्यक्तीला हे जे ज्ञान आहे, धनुर्वेदाचं ज्ञान वगैरे, हे आपल्याला काही त्याची आवश्यकता नाही. त्यामुळे काय आपण केलं पाहिजे, आत्मज्ञान ज्या गोष्टीत आहे वेदांच्या भागामधल्या, त्या गोष्टीचा स्वीकार करायला पाहिजे. तर ते कुठच्या भागात मिळतं, वेदांच्या उपनिषदिक ज्ञान या भागात हे सगळं आत्मज्ञान मिळतं. तर नुसतं तुम्ही जर संपूर्ण वेद बघितले तर वेदांमध्ये कर्मकांडाबद्दल खूप विस्ताराने चर्चा आहे. हा तर भगवंत अर्जुनाला म्हणतात त्या कर्मकांडाचा तुला स्वीकार करायचा नाहीये. तर असे हे जे श्रील व्यासदेवानी हे सगळे वैदिक शास्त्र लिहिलं आणि वैदिक शास्त्रांचं सार शेवटी लिहिलं ते काय आहे, वेदांत सूत्र. छोट्या छोट्या वाक्यांमध्ये त्यांनी अशी सगळी सूत्र लिहिली आणि या वेदांत सूत्रावर पुढे आणखीन त्यांनी एक टीका लिहिली आणि ती टीका म्हणजे श्रीमद भागवत पुराण. आणि म्हणून आपल्याला समजावलं जातं की हे जे श्रीमद भागवतम आहे त्यामध्ये आत्मज्ञान दिलेलं आहे आणि तेच श्रीमद भागवतम आपल्याला नियमितपणे वाचायला हवं, श्रवण करायला हवं. जसं आपण उपोद्घातचा अभ्यास करताना श्रील शंकराचार्यांनी लिहिलेलं गीता महात्म्य वाचलं होतं, तर त्यामध्ये एक श्लोक होता, सर्व उपनिषद गाओ दोगधा गोपाल नंदन. तर या श्लोकात आपण ही तुलना जाणून घेतली होती की सर्व उपनिषद आहेत ते जणू काही गाई समान आहेत आणि भगवान श्रीकृष्ण हे ग्वाला आहेत आणि त्यांनी त्या गाईचं दूध काढलं आहे आणि ते दूध म्हणजे काय आहे, भगवद्गीता आहे. आणि म्हणून आपल्याला असंही समजावलं जातं की हे जे भगवद्गीता आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, अध्ययन करायचं आहे आणि श्रवण करायचं आहे. म्हणजे हे जे आत्मज्ञान आहे ते कुठे प्राप्त होणार आहे आपल्याला, श्रीमद भागवतम मध्ये आणि भगवद्गीतेमध्ये. तर आपण तात्पर्य वाचूया, प्रभुपादांनी खूप डिटेल मध्ये तात्पर्य दिलं आहे, आणखीन जास्त गोष्ट आपल्याला यात समजणार आहे. वैदिक वाङ्मयाच्या कर्मकांड विभागामध्ये वर्णित धार्मिक विधी आणि यज्ञांचा उद्देश मनुष्याला आत्मसाक्षात्कारामध्ये यथावकाश प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. तर वेद कशासाठी दिले आहेत, कोणताही व्यक्ती, कोणताही मनुष्य आहे त्याला असं वेद मार्गदर्शन करतं की तो मनुष्य आपली जी चेतना आहे त्याच्याहून उच्च चेतनेकडे हळूहळू प्रगत होईल असं मार्गदर्शन केलं जातं. आणि हे सगळ्याचा उद्देश काय आहे, वेदांचं जरी कर्मकांड सांगितलं आहे खूप सारं आणि मग पुढे पुढे ज्ञान दिलेलं आहे, सर्वाचा उद्देश आहे की उद्देश आहे की मनुष्य आहे तो आत्मसाक्षात्कारामध्ये यथावकाश म्हणजे हळूहळू असा प्रगती करेल यासाठी प्रोत्साहित सगळ्यांना करणं. भगवद्गीतेमधील 15व्या अध्यायात 15.15 मध्ये आत्मसाक्षात्काराचे प्रयोजन स्पष्ट सांगण्यात आले आहे. तर 15.15 हा श्लोक आहे, वेदेश्च सर्वेर अहमेव वेद्यो या वाक्याबद्दल इथे सांगितलंय की वेद अध्ययनाचे प्रयोजन हे सर्व गोष्टींचे आदिकारण भगवान श्रीकृष्ण यांना जाणणे हे आहे. तर
काय वेद अभ्यास करण्यामागचं प्रयोजन काय आहे, वेदांमध्ये काय दिलं आहे, असं सगळं ज्ञान दिलं आहे जेणेकरून आपण भगवंतांना जाणू शकू. आदिकारण, सर्व गोष्टींचे आदिकारण, मूळ कारण भगवंत आहेत. कोण? भगवान श्रीकृष्ण. यांना आपण नीटपणे जाणू शकू. तर हेच ध्येय आपण वेद अध्ययन करताना आपलं हवं आपलं असलं पाहिजे. आणि वेद अध्ययन जर पूर्ण नीट झालं तर हेच प्राप्त होणार आहे, भगवंतांना जाणणं. आणि म्हणून श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा शाश्वत संबंध म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. तसे भगवान श्रीकृष्ण आहेत, जे आपले स्वामी आहेत, त्यांचे आपण एक छोटेसे अंश आहोत. आणि आपल्याला सर्व काही भगवंतच पुरवतात. आणि जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. आपला आणि भगवंतांचा संबंध काय? आपण भगवंतांचे अंश आहोत आणि त्यांचे नित्य दास आहोत हे जाणून हा जो आपला शाश्वत संबंध आहे तो पुन्हा लक्षात घेणं, त्याचं ज्ञान घेणं आणि पुन्हा भगवंतांची संबंध जोडणं याला काय म्हणतात? आत्मसाक्षात्कार म्हणतात. जीवांचा श्रीकृष्णांशी असणाऱ्या संबंधांचा उल्लेखही भगवद्गीतेमध्ये 15.7 मध्ये करण्यात आला आहे. तर भगवंत उपदेश देताना अर्जुनाला 15व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकात म्हणतात, मम एव अंश जीवलोके जीवभूत सनातना, बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. तर पुढे तात्पर्यात वाचते आहे, जीव हे श्रीकृष्णांचे अंश आहेत म्हणून जीवाने कृष्ण भावनेचे पुनरुज्जीवन करणे हे वैदिक ज्ञानाची परमोच्च अवस्था आहे. तर एक तर जाणलं की आपण भगवंतांचे अंश आहोत, जीवाने हे जाणलं. त्याच्यानंतर त्यांनी काय करायचंय? संबंध जाणल्यावर अभिधेय करायचंय. अभिधेय म्हणजे काय? ही प्रोसेस आहे, हा विधी आहे मोठा, ज्यामध्ये हा जीव आहे, हा मनुष्य आहे, तो काय करतो? भगवंतांची भक्तिमय सेवा सुरू करतो. श्रवणम कीर्तनम भगवंतांविषयी सांगणारे हे जे श्रीमद भागवतम ग्रंथ आहे, भगवंतांनी सुंदर सुंदर आज्ञा दिल्यात अर्जुनाला, उपदेश केलाय, ती भगवद्गीता आहे, त्याचं श्रवण करणं, स्वतः अभ्यास करणं, भगवंतांचं कीर्तन गाणं, नंतर आपण भगवंतांचा नाम जप करतो, हरे कृष्ण महामंत्र म्हणतो, भगवंतांसाठी स्वयंपाक करून भगवंतांना नैवेद्य दाखवणं, प्रसादाचा स्वीकार करणं, एकादशीचा उपवास करणं, अन्य सेवा, असे अनेक अनेक प्रकार आहेत जे काय आहे अभिधेय या मध्ये येतात. म्हणजे भगवंतांची संबंध जाणलाय आपण, पण तो संबंध प्रस्थापित करण्यासाठी ही सगळी कार्य करायची आवश्यकता आहे. तर ही सगळी कार्य आहेत, या कार्यांना काय म्हटलं जातं? आत्म्याची कार्य म्हटली जाते. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की जीव हे श्रीकृष्णाचे अंश आहेत आणि म्हणून जीवाने कृष्ण भावनेचे पुनरुज्जीवन करणे. तर कृष्ण भावनेचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे ही सगळी आपण आता जी कार्य वाचली ती सगळी कार्य करणं, ह्या जीवाने जाणणं की मी जीवात्मा आहे, भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांच्या संतुष्टीसाठी सर्व कार्य करणं. तर हे पुन्हा भगवंतांची संबंध प्रस्थापित करणं. तर अशा रीतीने जेव्हा आपण भक्ती करत राहतो, कशी भक्ती? आपण मोठ्या प्रेमाने करत जेव्हा राहतो तेव्हा काय होतं? आपोआपच आपल्याला हळूहळू आपली भक्तीत प्रगती होते आणि भगवंतांची प्रेम भक्ती आहे ती आपल्याला प्राप्त होईल. आणि हेच मनुष्य जीवनाचं सार्थक आहे. तर भगवान श्रीकृष्णांची प्रेम भक्ती प्राप्त करणं हेच मनुष्य जीवनाचं सार्थक आहे हे आपल्याला समजलं आहे. या 46व्या श्लोकाचं तात्पर्य बरंच मोठं आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.